केरला फाईल फक्त केरला फाईल आणि कर्नाटक तू प्रचाराला होते काय चित्र आहे जाऊन आलो कर्नाटक हो केरला फाईल स्टोरी तुम्ही आज बघायला जाणार आहे काय सांगा आज केरला फाईल्स हा सिनेमा बघण्याकरता मी आणि आमचे अनेक कार्यकर्ते आम्ही आज जातो आहोत एकूणच जे काही विदारक सत्य आज या सिनेमाने समोर आणलेलं आहे ते सर्वांपुढे आलं पाहिजे आणि कशाप्रकारे आमचा देश पुकारला जातो आहे कशाप्रकारे आमच्या युवा पिढीला आमच्या महिलांना एकीकडे गुमराह केलं जात आहे किंवा त्यांच्याविरुद्ध षडयंत्र होत आहे या सगळ्या गोष्टी समोर आल्या पाहिजेत आणि म्हणून मी देखील हा सिनेमा बघतो आहे आणि आमच्यासोबत अनेक लोकं बघत आहेत आणि आज देशामध्ये मोठ्या प्रमाणात हा सिनेमा पाहिल्यानंतर अनेक लोकांचे डोळे उघडताना आपण पाहतो कौतुक होत आहे दुसरीकडे जितेंद्र आव्हाड बोलले की या चित्रपटाच्या प्रोड्युसरला भर चौकात फाशी झाला पाहिजे मला असं वाटतं की जितेंद्र आव्हाड जर असे बोलले असते तर हे अतिशय चुकीचं आहे आणि बेकायदेशीर आहे अशा प्रकारे बोलणं हे बेकायदेशीर आहे त्याच्यामुळे निश्चितच मला असं वाटतं की प्रसिद्धी मिळवण्याकरता आणि एका विशिष्ट समाजाचं लांगूल चालन करण्याकरता ते जे काही अशा प्रकारे बोलतात त्याच्यातनं त्यांना हे लक्षात येत नाही की इतर समाजामध्ये याबद्दल प्रचंड रोष आहे आणि त्यांच्याबद्दल विशेषतः हिंदू समाजात एक मोठा रोष आहे आणि त्यांचं जे वक्तव्य आहे हे तपासून पाहिलं जाईल आणि या वक्तव्यामध्ये कुठेही बेकायदेशीर काही असेल करण्याची मागणी होतोय केरला स्टोरी कर्नाटक मध्ये काय स्थिती आहे तुम्ही प्रचाराला होते काय चित्र आहे भाजप आघाडीवर दिसतंय मला असं वाटतं की कर्नाटक मध्ये आता लोकांनी मन बनवलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी कर्नाटक उभं राहील हा मला विश्वास आहे.